नमस्कार, मी वैशाली सावरकर. आपण बघत आहात विदर्भ दर्पण न्यूज. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काटोल नरखेड तालुक्याचा दौरा. काटोल तालुक्यात 8 दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे जीवितहानीसह शेतमालाचे 100% नुकसान झाले. या संबंधाने आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी तालुक्यातील झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. बघूया तर यावेळी काटोल तहसील समोर बावनकुळे यांनी दिलेली प्रतिक्रिया. 8 दिवसापासून काटोल नरखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टी आहे आणि नागपूर जिल्ह्यातल्या या अतिवृष्टीचा दौरा आम्ही करतो आहे. अनेक गावात गावामध्ये शेती नुकसानाच्या भेटी आम्ही दिल्या. उपविभागीय अधिकारी यांना सांगितलं आहे की तातडीनं पंचनामे केले पाहिजे. त्या पंचनाम्यावर गाव ग्रामपंचायतच्या सरपंचाचा सह्या घेतल्या पाहिजे. खरडून गेलेल्या जमिनी, पडलेली घरे, शेतीचं नुकसान, जनावरं दगावली, काही जीवहानी झाली आहेत. या सर्व बाबीचा एकंदरीत गोषवारा तयार करून शासनात सादर करा, जेणेकरून शासनाला नुकसान भरपाई देण्याकरता योग्य व्यक्तीला नुकसान भरपाई मिळेल याकरता हा दौरा आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे.